मुंबई उच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी पदावर मित्रांनो सिपाई हमाल हे जे पद भरलं जात आहे या पदासाठी एकशे तेहतीस जागा आहेत याचा मित्रांनो अभ्यासक्रम काय या असेल याची परीक्षा कशी होते कुठले प्रश्न विचारले जातात प्रश्नपत्रिका मागेल कशा आहेत ती माहिती आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये मित्रांनो प्रश्नपत्रिकाही जुनी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे नक्की शेवटपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो या व्हिडिओनंतर या अभ्यासक्रमा प्रश्नपत्रिकेनंतर तुमची शारीरिक चाचणी कशी होते आणि मुलाखत मध्ये काय प्रश्न विचारले जातात कशी मुलाखत होते मित्रांनो दहा गुणांची त्यावरती ही व्हिडिओ मी बनवणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी एस म्हणून टाईप करा नक्की बनवलं जाईल आता मित्रांनो एकशे तेहतीस पदांसाठी ही पदभरती होते परमनंट पदासाठी फक्त सातवी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकता त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीय उमोद्रांसाठी वयमर्यादा आहे खुल्या प्रयोगासाठी अडतीस वर्षापर्यंत आहे मित्रांनो परमनंट जॉब आहे बरेच विद्यार्थ्यांची मला कमेंट येत आहेत की सर हा दोन वर्षासाठी फक्त जॉब आहे का तर नाही मित्रांनो दोन वर्षासाठी साठी तुमची वेटिंग लिस्ट जी काय आहे या ठिकाणी मित्रांनो एक्सपायरी आहे म्हणजे या ठिकाणी चोवीस पद मित्रांनो सध्या डायरेक्ट भरली जाणार आहेत पहिल्या लिस्टमध्ये आणि एकशे नऊ पदं जी आहेत मित्रांनो दोन वर्षामध्ये भरली जाणार आहेत म्हणजे एकशे नऊमध्ये मध्ये वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर दोन वर्षामध्ये ती पदं शंभर टक्के भरली जातात म्हणजे जातात त्यांना मित्रांनो त्यांचे ऑर्डर्स दिले जातात म्हणजे दिले जातात जसे पदरिक्त होत राहतील दोन वर्षामध्ये तसे एकशे नऊ पद राहिलेली आहेत त्यांना ऑर्डर्स दिल्या जातात तर टोटल एकशे जागा आहे एकशे जागा आहेत तर यासाठी मित्रांनो त्यांनी सिलेबस मात्र या एफ फाईलमध्ये दिलेलं नाही आणि इतर भरपूर साऱ्या ऍडव्हर्टाईजमेंट मी बघितल्या जुन्या त्यामध्ये ही कुठेही सिलेबस नाही आहे परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की तीस गुणाची तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा सर्वात अगोदर होईल त्यानंतर दहा गुणाची शारीरिक चाचणी आणि दहा गुणाची मुलाखत तर मित्रांनो आता लेखी चाचणीसाठी नेमके या ठिकाणी प्रश्न कसे असतील जुनी प्रश्नपत्रिका आपण एका जिल्ह्याची पाहणार आहोत तीस गुण त्यासाठी तुम्हाला असतील म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी किती मार्काला प्रश्न आहे त्यांनी दिलेला नाही परंतु जुनी आपल्याला मित्रांनो या ठिकाणी ही जी प्रश्नपत्रिका झाली याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो वेळ पंधरा मिनटं दिलेला आहे या ठिकाणी पंधरा प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला असू शकतो आता माहिती मित्रांनो ही दोन साली न्यायालयिक भरती प्रक्रिया या ठिकाणी पद सिपाई पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार अठरामध्ये जी पुणे जिल्ह्याची शिपाईची पदभरती झाली होती त्याची मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आहे जुनी प्रश्नपत्रिका आता अशाच पद्धतीने यावेळेस ही असेल असं मी सांगू शकत नाही मित्रांनो याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कसे प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो याच्यामध्ये फक्त जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले गेलेले आहेत ले पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी पंधरा प्रश्न सोडवायचे आहेत तर खूप सोपा पेपर असतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अंदाज लावून पाहू शकता दोन हजार अठरामध्ये पुणे जिल्ह्याची मित्रांनो या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका आहे याच्यावरनं तुम्हाला सर्व समजेल सूचना पहा प्रश्नाखाली दिलेल्या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून उत्तर प्रत्येकीमधील योग्य पर्यायाचे वर्तुळ काळ्या बॉलपेनने पूर्णतः छायांकित करावे म्हणजे ऑफलाईन परीक्षा आहे पहिला प्रश्न काय विचारला गेलेला होता पहा सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी पुणे जिल्हा आता मित्रांनो ही पुणे जिल्ह्यातील न्यायालयाची परीक्षा होती निशिपाई पदाची म्हणून पुणे जिल्ह्यावर विशेष करून प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील पुणे जिल्ह्याचे तसंच आता तुम्ही कुठले मुंबई जिल्ह्याची देत आहे तर मित्रांनो तुम्हाला मग काय करावं लागेल मुंबई जिल्ह्याचा थोडाफार अभ्यास करावा लागेल ते त्याचबरोबर मित्रांनो पूर्ण जनरल नॉलेजचा तुम्हाला अभ्यास करायचा जास्त करून जनरल नॉलेजवरती प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील तर क्लिअर झालेला असेल मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी भेटलेली असेल या पहिल्या एक दोन मिनटामध्येच व्हिडिओच्या की जनरल नॉलेजचा अभ्यास करायचा तुम्हाला ठीक आहे मी आता ह्या प्रश्नपत्र करून सांगतोय प्रश्न आले त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही की सध्याची जुम तुमची मुंबईची परीक्षा होईल त्यामध्ये अशाच प्रश्न येतील असं म्हणत नाही मी परंतु याच्यावरून मी तुम्हाला अंदाज सांगतोय की जनरल नॉलेजचे सर्व प्रश्न विचारले त्या जिल्ह्यावरती जास्त भर आहे काय काय प्रश्न विचारलेत पहा याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे नीरा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांची सीमा आहे तर पुणे सातारा तर अशा पद्धतीने मित्रांनो पुणे जिल्ह्याविषयी प्रश्न जास्त करून आहेत कारण की पुणे जिल्ह्याची परीक्षा होती पुणे शहरात कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे तर मित्रांनो या ठिकाणी त्याचं उत्तर मुळा मोठा असेल त्यानंतर खालीलपैकी की कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही कोणत्या शहरामध्ये नाही त्याचं उत्तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी अशा पद्धती सोपे प्रश्न विचारले जातात त्यानंतर किल्ले सिंहगडावर कोणाची समाधी आहे त्याच्यानंतर मित्रांनो क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात एकाच संघामध्ये विचारलेला आहे क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात असं नाही विचारलं एका संघामध्ये किती खेळाडू असतात तर मित्रांनो एक पंधरा मिनिटं तुम्हाला वेळ असतो प्रश्न सोडवण्यासाठी खूप सोपे प्रश्न आहेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत आता त्यावेळेस दोन हजार अठरामध्ये विचारलेला प्रश्न आहे हा त्यावेळेस गिरीश बापट हे पालकमंत्री होते मित्रांनो आता दोन हजार तेवीसमध्ये वेगळे आहेत तर दोन हजार तेवीस तर तुम्हाला जनरल नॉलेजचा अभ्यास त्यासाठी सांगितलं मी करायचं आहे पुणे जिल्ह्याविषयीची प्रश्नपत्रिका आहे म्हणजे पुणे जिल्ह्याविषयी विचारलेलं आहे तर तुम्ही मुंबईचा थोडाफार अभ्यास करायचा आहे तुम्हाला संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारला आहे पुणे जिल्ह्यामधले सर्व प्रश्न आहेत पाचशे धरणाच्या धरण पुणेच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत त्यावेळेस मित्रांनो श्री विद्यासागर राव महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचे राज्यपाल होते दोन हजार अठरामध्ये सध्या मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत त्यांची बदली झालेली आहे म्हणजे दुसरे नवीन निव नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत त्याच्यावरती शंभर टक्के मित्रांनो प्रश्न तुम्हाला येणार ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर सव्वीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो हा बऱ्याच जणांना प्रश्न माहिती नसतो सातवी पासवरती ही परीक्षा होते प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत विद्यमान म्हणजे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे त्यांनी तर विद्यमान अर्थमंत्री मित्रांनो त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार दोन हजार अठरा साली या ठिकाणी काय होते अर्थमंत्री होते सध्या कोण आहेत अर्थमंत्री त्याबद्दल प तुम्हाला माहिती पाहिजे अर्थमंत्री असतील इतर महत्त्व महत्त्वाचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यावरती हे प्रश्न विचारला जाऊ शकतो एखाद्या जे पण मित्रांनो ह्याला धरून तुम्हाला अभ्यास करायचा हे जे तुम्हाला मी प्रश्न सांगतो आहे त्या पद्धतीने ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न विचारला आहे भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते ठीक आहे पंडित नेहरू तर मित्रांनो अशा पद्धतीचे पंधरा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले गेले होते दोन हजार अठरामध्ये सिपाईची जी पदभरती झाली होती पुणे जिल्ह्यासाठी तर यावेळेस मित्रांनो त्यांनी सांगितलेलंच या ठिकाणी सांगित आहे की तीस मागुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षा आहे म्हणजे याच्यावरून आपण अर्थ लावू शकतो मित्रांनो की एक प्रश्न तुम्हाला दोन मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा मित्रांनो तीस प्रश्न असू शकतील एका मार्काला मग त्यांना वेळ जास्त द्यावा लागेल तीस मिनटं द्यावे लागतील अशा पद्धतीने असू शकतं तर ही शक्यता आहे मित्रांनो तर तुम्हाला जुनी प्रश्नपत्रिका माझ्याकडं भेटलेली आहे त्यानुसार मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक अंदाज लावून तुम्ही त्यानुसार अभ्यास करू शकता की मित्रांनो याच्यामध्ये जनरल नॉलेजचे सर्व प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील जास्त करून जनरल नॉलेजचे तर तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे याच्यावरून समजलेला असेल आता राहिलेले दोन बाकीचे हे जे टॉपिक्स आहेत मित्रांनो याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे त्याबद्दल तुम्हाला वेगळी माहिती देतो शारीरिक क्षमता आणि तोंडी मुलाखत याच्यामध्ये काय विचारलं जाईल त्याबद्दलची अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद